गुलाम गिरीतून बाहेर या, ताकदीनं उभा राहा, भारतीय जनता पार्टीच्या सोबत ठामपणे उभा राहा. आणि आपल्या बाजूला लढणारी पार्टी आहे, आपल्या बाजूला बोलणारी पार्टी आहे, आपल्या बाजूला काम करणारे नेते आहे. नुसतं बोलत नाही, काम करतायत. तुम्ही चिंता करू नका, काळजी करू नका. अजून भविष्य खूप उज्ज्वल आहे. मेघना दीदी, तुम्ही आता एक कोण विरोधक काय बोलतात ना ते डोक्यात काढून टाका. काही चिंता करू नका. ते अजित पवारांच्या एकदम जवळ आहे म्हणता तर आमचा नंबर वनचा शत्रू हे आमच्या लोकांना माहिती आहे. बरोबर ना? नंबर वनला काही काळजी करू नका. त्याला काय ताकद द्यायची ते देऊ द्या. त्याची गाडी पंक्चर करायची जबाबदारी आमच्या पोरांच्या वरती आहे. तुम्ही चिंता करू नका. तुम्ही ज्या पद्धतीनं आमच्या सगळ्या लोकांचा मान सन्मान करताय तो करत राहा. आमच्या लोकांच्या पाठीमध्ये ताकद उभी करा. तुम्ही आमदार व्हा, आमच्या पोरांना सभापती करा, जनतेला पाठवा, पंचायत समितीला पाठवा. आमची काही अडचण नाही. आमच्या घराला जरा पंचायत समितीच्या सभापतीच्या खुर्चीवर बसवा. काही चिंता करू नका. आणि पुढच्या वर्षी 31 मेला सगळे जण या. एकदम बघा ताकद काय तिथं. माहोल एकदम वेगळा आहे तिथला. पवारांचा डोळा चौकीवरती का होता तुमच्या लक्षात आलं का? मी का त्यांच्या पाठीमागे लागलो होतो. एकदा पेपरला बातमी आली, पुढारी पेपरला, जेजुरी देवस्थानच्या प्रांगणामध्ये जेजुरी संस्थांच्या वतीनं पुतळा बसवलाय. त्याची पाहणी करताना एक अत्यंत जातीयवादी पदाधिकारी तिथं होता. त्याची मी बातमी वाचली, माझ्या डोक्यात आलं पवारांची काहीतरी गडबड आणि गेम चालू आहे. त्यांना तुम्हाला दाखवायचं होतं की आम्ही अहिल्या देवींच्या बाबतीमध्ये किती काम करतोय. आणि संस्था कुणाचं? होळकरांचं. खंडोबा कुणाचा? आमचा. गोर गरीबांचा. खंडोबाच्या दारात पुतळा कुणी बसवला? जेजुरी देवस्थान. आणि उद्घाटनाला कोण चाललाय? आमचं घरदार एकटा बी नाही. एका मागे एक समस्याला चालले का? चालले. आपण लहानपणी जातो समस्याला आईच्या मागे पदर धरून पोळ्या खायला. तसं एका मागे बाप, पोरगी, नातू सगळे चालले. मी ओळखला म्हणलं ह्यांचा कार्यक्रम करायचा. सगळ्या पोळ्या